नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र धर्मशास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जा असेच सुचवले जाते सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचड आहे हे नक्की परंतु आजच्या काळात वेळेअभावी आपल्याला निसर्गात जाणे शक्य होत नसेल तर निसर्ग घरात आणणे हाच त्यावर उपाय ठरतो केवळ बागेत नाही तर घरात देखील छोटी छोटी रोपटी झाडे लावल्यामुळे त्यांना पाहून मन शांत आणि प्रसन्न राहते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे अशातच विठ्ठलप्रिय तुळशीसह आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर घरात कोणकोणती कौन झाडे लावणे शुभ ठरेल हेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो ज्या घरात दारात तुळशीचे रोप फोफावले असते बहरले असते असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग रोगजंतू येत नाहीत तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तितपर्यंत दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो रोगजंतुरहित होतो तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजला इतकी शुद्ध व पावन होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे म्हणून इतर कोणतेही रोप असो वा नसो घरात किंवा दारात तुळस हवीच तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी लागते थोडीफार मशागत केली की तुळस छान वाढते मित्रांनो तुमची ही तुळस वारंवार सुकते का तर तिला बहारदार बनवण्यासाठी काय करावे याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दुसरं झाड आहे मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात खिडकीत विविध प्रकारची रोपे झाडे लावली जातात ती पाहून मन प्रसन्न राहते त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात बैठकीच्या खोलीत दिवाण खाण्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट घराघरात अंगणात रुजू लागले डोळ्यांना आल्हाददायक वाटते त्याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही घरात बाहेर कुठेही ठेवू शकता मोठी कुंडीच हवे असेही नाही छोट्या बळणीत बाटलीतही ते, ते आकार घेते तिसरं नागवेलीचे पान नागवेलीचे पान अर्थात विड्याचे पान त्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे सुपारी चुना कात हिरवी पत्ती घालून केलेला विडा दोन्ही जेवणानंतर खावा हा उत्तम बलवर्धक आहे परंतु त्याचे अतिसेवन वाईट ही पाने उष्ण असल्याने सर्दी खोकला ताप यावर गुणकारी असतात त्याची वेल फार सुंदर दिसते या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचे रोप लावावे वेलीला काठीचा आधार देत राहावा बाकी फार मशागत करावी लागत नाही त्याची वाढ भरभर होते ते जितक्या वेळा खोडले जाते तेवढ्या वेळा ते जास्त वाढते चौथे झाड आहे पारिजात पारिजात हे एक औषधी वनस्पती आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले याचा गंध जेवढ्या दूर पसरतो तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो तिथले वातावरण प्रसन्न राहते साध्या मातीत पण ते पटकन रुजते परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा मग टपोऱ्या फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही पाचवे झाड आहे केळ्याचे रोप तुमच्या घराला मोठी बाल्कनी असेल किंवा घराच्या पुढे अंगण असेल तर घरच्या घरी केळ्याचे रोप तुम्ही लावू शकता तसे शक्य नसेल तर आपल्या इमारतीच्या आवारात आवर्जून केळ्याचे रोप लावा ते अतिशय आल्हाददायक दिसते ते लवकर रुजते केळीच्या पानाचा वापर सर्वांना करता येतो हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्यांच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक मांगल्याचे प्रतीक मानले जाते लग्न मुंज अशा शुभ कार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच व पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते त्या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे चार महिनेत थोडे जास्त लक्ष द्यावे लागते मशागत करावी लागते पण नंतर मूळ धरल्यावर ते छान वाढते आणि त्याचे फळही आपल्याला खायला मिळते सहावं झाड आहे हळदीचे रोप हिरवेगार हळदीचे रोप घरातील हवा शुद्ध ठेवते आपल्याला त्याच्या फुलापानांचा वापर करता येतो थोडीफार जमीन असेल हळदीचे उत्पन्नही तर हळदीचे उत्पन्नही घेता येते परंतु आपला उद्देश तो नसेल तरीही हळदीची मोठी हिरवी पाने आणि फुले डोळ्यांना तजेला देतात भरघोस वाढणारे हे रोपटे घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षित बनवते शेवटचं झाड आहे गोकर्ण गाईच्या कानासारखी दिसणारी फुले तिला गोकर्ण असे म्हणतात ती वेलीवर उगवतात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात बीज पेरले तरी ते सहज रुजते आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि हिरव्यागार वेलीने रोपटे भरून जाते हिवाळा वगळता उर्वरित दोन्ही ऋतूमध्ये यावर भरपूर फुले येतात देवपूजेतही रोज या फुलांचा वापर होतो तर मित्रांनो आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर तुळशीसह घरात ही रोपे नक्की लावा आणि स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची समृद्धी आणि भरभराट करून घ्या मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद